शुभ सकाळ मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ही आहे सायकलची रॅली राजगोंदगाव या ठिकाणाहून। आज 25 किलोमीटरचा टप्पा परिपूर्ण केला या सायकल स्वारांनी। चला मित्रांनो, भरपूर गँग आहेत। मित्रांनो, आताच आपण पाहिलं हे आमचे मित्र दीपक निकुमे। हॅलो। आज यांचे मुलगा या रॅलीमध्ये सहभाग घेतला, इतक्या म्हणजे छोट्या वयामध्ये सुद्धा आज त्यांनी सहभाग दाखवला आणि त्यांना पाठपुरावा करण्यासाठी जो वडिलांचा जो आधारस्तंभ असतो तो त्यांनी करून दाखवला। मित्रांनो, असे खूप असे पालक या रॅलीमध्ये आहेत, तो मित्रांनो पाहू शकता आपण। खूप मोठी अशी रॅली आहे या ठिकाणी आणि हा जो उत्साह आहे तो खरंच खूप एनर्जेटिक असा आहे आणि हा उत्साह सतत तेवत ठेवण्यासाठी प्रत्येक वडिलांचं हे कार्य आहे आणि असंच चालू व्हायला पाहिजे म्हणून आमचा एका रॅलीचा सपोर्ट आहे। चलो फिरू मित्रांनो, पुढे जाऊया आपणही। आज 75वा स्वातंत्र्य दिन या दिवशी आणि हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मदिनानिमित्त आज या ठिकाणी 400 सायकल स्वार सज्ज आहेत आपला पल्ला गाठण्यासाठी 25 किलोमीटरचा। आणि त्यासाठी लहानांपासून अगदी 6 वर्षाच्या वयोगटापासून ते अगदी तरुणातल्या तरुण म्हणजे 60व्या वर्षापर्यंतच्या अगदी हेल्दी अशा तरुण वयापर्यंतच्या ह्या व्यक्तिमत्वातून ही सायकल रॅली परिपूर्ण होईल। तुम्ही चलो चलो वीर, तर आम्ही पण आता या रॅलीमध्ये थोडंसं सहभाग दाखवणार आहे। आमचे मित्र आहेत, त्याच्यामुळं आमचं काही टेन्शन नाही आम्हाला। आम्ही निघाले सायकल रॅलीसोबत। हे बघा, बॅक साईडला गँग येते 400 सायकल स्वार। अगदी 6 वर्षापासूनची मुलं या रॅलीमध्ये सहभागी आहेत, त्याच्यामुळे मित्रांनो कसलं टेन्शन नाही आहे, कसली भीती नाही आहे, भरपूर पब्लिक आहेत। आत्ताच आमच्या गावात आली आहे सायकल रॅली, आग्रमात या गावामध्ये। बघा, 4-चाकी गाडीला सायकलचं स्टँड आहे, त्यांचे पालक आहे आले। मित्रांनो, हीच इनर्जेटिक उत्साहाची सुरुवात असते आणि ह्या उत्साहासाठी प्रत्येक पालकांनी, प्रत्येक विद्यार्थ्यांनी, प्रत्येक शिक्षकांनी त्याला आवर्जून सहभाग दाखवला। याबद्दल खरंच मला माहीत नाही तुम्हाला कितीपर्यंत माझा आवाज जातो आहे, पण एवढंच की बघा, हा छोटा एक चिमुकला पण किती मस्त सायकल आमच्यासोबत निघाला आहे। बघा दिसत असेल तुम्हाला, ॲम्ब्युलन्सची सोय आहे, असा उत्साह चालू आहे। थोडं थेंब पावसात येत आहेत आणि भरपूर यंग जनरेशन सहभाग दाखवतोय। बघा, उलटू खतरनाक असा उत्साह। हां बोला। चिअर्स चिअर्स चिअर्स, द चिअरिंग मोमेंट। खतरनाक पाऊस आहे, येतोय खतरनाक बाबांनो। आणि हा जो उत्साह आहे बघा, व्हिडिओग्राफर सुद्धा छोटे छोटे मुलं शूटिंग करते आजूबाजूला, कारण त्यांनाही वाटतं आम्ही या रॅलीमध्ये हवं होतो, पण ते मिस करत आहेत कारण त्यांनी ही गोष्ट माहीत नव्हती। भरपूर लोकांना हे अननोन होतं की रॅली एवढी मोठी निघणार आहे, पण जेव्हा मलाही मित्रांनी सांगितलं तर त्यावेळेस मलाही खरंच खूप भारी वाटलं की खरंच हे एक उत्साहाची गोष्ट आहे आणि याच्यामुळं मी या रॅलीमध्ये सहभागी झालो आहे। थोडंफार माझं सहकार्य दाखवतो मित्रांनो, आणि आनंद तुम्हाला दाखवण्यासाठी मी आज माझा कॅमेरा घेऊन इकडे अवतरलो आहे आपल्या रॅलीमध्ये। हे बघा, खरंच काहीतरी मिळाल्याचा एक आनंद मिळतोय। 25 किलोमीटरची रॅली, टोटल 25 किलोमीटरची मोठी रॅली आहे, पूर्ण राजगोंदगाव ठिकाणाहून निघली आहे। वयाच्या 6 वर्षापासून। आता एक तुम्हाला मी छोटी मुलगी दाखवणार आहे, एका स्कूटीवरती आहे, तर तिचाही उत्साह बघा। ही जी स्कूटीवाली त्याची मम्मी आणि छोटीशी मुलगी आहे, ही तिचा एक छोटा स्मॉल भाऊ आहे, तर याला हे करण्यासाठी इथं। हे बघा, खूपच खतरनाक आहेस, बघताय तुम्ही जबरदस्त। याच्यावरच घेणं व्हिडिओ कॉल डायरेक्ट घे मी केलाय। हे बघा, उत्साह एवढा आहे की व्हिडिओ कॉलही येतात आणि आमच्या मित्रांना व्हिडिओ कॉल ऍक्सेप्ट करावा लागलाय, कारण हे लाईव्ह सेशन बघण्यासाठी प्रत्येक जण उत्साहात एक हे झालंय की आम्हालाही हा पाहायचा आहे। हे बघा, गौरव पुढे भरपूर, आता गौरव जवळ चाललो। रॅलीचा सहभाग प्रत्येकाला हवा आहे, प्रत्येकाला पाहायचंय, त्यासाठी मलाही तुमच्या अटी इथे आवतवावं लागलंय। हे बघा, जबरदस्त करतो मग ठीक इकडे। गौरव पण आलाय आता, तर हे जे राखे बनून आले ते गौरव आणि हे पण आहेत। गौरव पण निघालाय आमच्या सोबत,
उलटू एकदम खतरनाक आणि त्याचं सोबती म्हणून आपल्याला सहकार्य करतोय, थोडा मोटिवेशन शेअर अप करतोय. बन्नी नावाचा जो काय सहकारी आहे बघ, साई साई पुढे पण आहे, भरपूर टीम आहेत सगळी आणि आम्ही तर आहेच. मित्रांनो खतरनाक असा चिअर अप मोमेंट चालू आहे आणि एनर्जेटिक असा फुल टू हा जो व्हिडिओ हळू सावकाश सावकाश. मित्रांनो खड्डे खुड्डे खूप असताना हे सगळं चकवा देऊन प्रत्येकाला थोडस सावरून सायकली चालवावं लागतात. तसं भरपूर लोकांनी हेल्मेट वगैरे वेअरिंग केलंय, स्पोर्टची सायकल आहेत. सो बघा जबरदस्त असा माहोल. इवन याच्यामध्ये 60 वर्षाचे सुद्धा प्रौढ नागरिक सुद्धा सहभागी झाले ते. सो त्याच्यामुळं असं नाही आहे की एनर्जेटिक होण्यासाठी वयाची काही शिथिलता असते. तर तुम्ही कधीही या आणि सहभागी व्हा. इथून पुढे लक्षात ठेवा की ही गोष्टसाठी तुम्हाला ह्या मोमेंट लक्षात ठेवावं लागतील आणि आपलं एक जे तारुण्य म्हाका वयातलं सुद्धा ते तुम्हाला ह्या रॅलीमध्ये दाखवावं लागेल आणि दाखवावं लागेल की फिटनेस आज काय असतो. मित्रांनो दीपक निकोमे सुद्धा ह्या पुढल्या रॅलीमध्ये आणि मी नक्कीच सायकलवरती सहभागी राहणार आहे. नक्कीच आशा करतो तुम्ही आम्हाला यासाठी सहकार्य द्या आणि पाठिंबा ठेवा आणि तुमच्या आशीर्वादाने आम्ही नक्कीच ह्या रॅलीमध्ये सहभाग दाखवू. तुम्ही असावा असं आमची इच्छा. राजगुरुनगरची ही जी पॉझिटिव्हिटी आहे त्याला तोड नाही मित्रांनो. चलो चला एकंदरीत दोंदे गावात आम्ही आलोय. आता मला कुठेतरी थांबावं लागेल. आपण स्टॉप घेऊया थोडासा. फुल रुटिंग आहे ना तो. अरे ते बघ किती लांब पर्यंत बघून घे. हा ना बापरे भरपूर लांब. चलो फिर मिलेंगे नए ब्लॉग में. तो पर्यंत बाय बाय.